ज्योतिबाच्या डोंगराला आलेले भक्त गुलाल दौना हार नारळ घेऊन प्रथम दर्शन घेतात ते श्री नंदीचं आणि त्यानंतर श्री महादेव आई चोपडाई त्यानंतर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा श्री काळभैरव या ठिकाणी श्रीफळ वाढवून मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करत करत शनिदेव श्री आदिनाथ श्री रामलिंग श्री दत्त हरिनारायण आदी देवांचं दर्शन घेऊन सर्व भक्त चाफेवनी बसलेल्या कुलस्वामिनी आई यमाईच्या दर्शनासाठी जातात. चैत्र यात्रेदिवशी रेणुका मातेचा अवतार असलेल्या आई यमाईचा विवाह जमदग्नी ऋषींबरोबर संपन्न होतो. या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आणि यमाईचा रुसवा काढण्यासाठी श्री ज्योतिबा पालखीमधून वाजत गाजत मानकऱ्यांसह चाफेवनी जातात. रुसलेल्या बहिणीचा रुसवा काढून यमाई देवीचा लग्न सोहळा पार पाडतात.